महाराष्ट्र में मुख्य रूप से धनगर समुदाय भेड़ और बकरियों का पारंपरिक प्रजनन है, लेकिन राज्य में कई स्थानों पर जो कृषि योग्य भूमि थी जल जमाव की स्थिति बन गई है। उस क्षेत्र में स्थिति बदल गई है और कोई चराई नहीं बची है। वन विभाग ने चराई पास देना बंद कर दिया है। पिछले 10 वर्षों से महाराष्ट्र में चरवाहों को चराई पास नहीं दिए गए हैं और इसलिए हम लगातार राज्य सरकार से प्रयास कर रहे हैं। इस उपलक्ष्य में गोपीचंद पडालकर ने पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान गडरियों ने पडालकर को पगड़ी पहनाई। गडरियों के साथ पडालकर भी गडरियों के भेष में दिखाई दिए। बघा, महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील धनगर समाज हा पारंपरागत हा मेंढी आणि शेळीचं पालन करतो। परंतु राज्यामधली परिस्थिती, अनेक ठिकाणी पाणी आलं, पाण्यामुळं ज्या जिरायत जमिनी होत्या त्या बागायत क्षेत्रामध्ये त्याचं परिवर्तन झालं आणि चराई पूर्ण शिल्लक राहिली नाही। फॉरेस्ट विभागानं चराई पास देणं बंद केलं। गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना चराई पास दिले गेले नाहीत आणि म्हणून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे प्रयत्न करत होतो की मेंढपाळांना चराई पास द्या। तर सरकारचं असं म्हणणं आलं, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसामध्ये आम्हाला चराई पास देता येत नाहीत। परंतु त्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही आग्रही आहे की त्या महिन्यातसुद्धा आम्हाला पास मिळाले पाहिजेत। 4 महिन्यात पास देता येत नाहीत असं सरकार म्हणतं आहे, परंतु राहिलेल्या 8 महिन्यातसुद्धा पास दिले जात नाहीत आणि त्यामुळं मेंढपाळांची फार मोठी कुचंबना होती आहे। मेंढपाळांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आणि माझ्यासोबत आता हे मेंढपाळ आहेत, हे गुजरातहून इकडं गेल्या 70-80 वर्षापासून महाराष्ट्रात फिरस्ती करणारे हे सगळे मेंढपाळ आहेत आणि त्यांची ती अडचण होती। म्हणून राज्य सरकारकडं आम्ही ही मागणी लावून धरली। मागच्या 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले काही मंत्री महोदय यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा मुद्दा आम्ही लावून धरल्यानंतर राज्य सरकारनं निर्णय घेतला की येत्या 8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळांना चराई पास देण्याच्या संदर्भातले आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी आज काही मेंढपाळांचे प्रतिनिधी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतलेली आहे। धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये बाजू ठामपणे मांडलेली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वारंवार मीडियामध्ये असेल, चर्चेत असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांच्याकडून स्टेटमेंट केली जात आहेत की धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये करायचा आहे। आमचं मुळात म्हणणं असं आहे, आम्ही नव्यानं एसटीमध्ये समावेशाची मागणी करत नाही। आम्ही ऑलरेडी या एसटीच्या लिस्टमध्ये 36 नंबरला आहोत। धनगर या राज्यामध्ये जमात अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। सरकारनं आता हे मान्यच केलंय की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे। तर सरकारकडं आमची मागणी अशी आहे की तुम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या की धनगर महाराष्ट्रात अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे, धनगराच्या प्रत्येक व्यक्तीला एसटीचा दाखला द्यायला सुरू करा। ही मागणी मी सभागृहात लावून धरली आहे।